कोणताच त्रास झाला नाही। दोन्ही पंच आपण बघतोय, बॉलर यांचे पंच विठ्ठल तेलंगे आणि स्ट्रायकर यांचे पंच आपण बघतोय उमेश दादा खंडागळे। हा सामना अतिशय छान रंगेल अशी अपेक्षा असेल, कारण दोन्ही संघांमध्ये यंगस्टर खूप छान पद्धतीने खेळत आहेत। फुल टॉस यावेळी फक्त स्लाइस केलाय चेंडू पॉइंट मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण 30 यार्ड सर्कल मध्ये, आणि इथे मात्र बॅटने धाव येते ती म्हणजे सूरजच्या, सूरज ऑन मार्क एक आणि धावसंख्या आपण बघतोय बिनबाद दोन। जाखमाता जांभूळपाडा विरुद्ध बीसीसी माणगाव आपण तयार राहायचं आहे। जाखमाता जांभूळपाडा विरुद्ध बीसीसी माणगाव। ओवरपिच चेंडू सुंदर यॉर्कर मात्र आउटसाइड ऑफ स्टंप। गोलंदाजीची शैली कशी का असे ना, मात्र गोलंदाजी जबरदस्त करतोय मयूर देशमुखने। आणखी एक हिरा मात्र शोधला आहे तो म्हणजे कानिवलीच्या खाणीमध्ये। प्लीज अशोक देसाई आपण बाजूला व्हायचे, तिथना आमचे वॉलेंटियर येतील, तिथे वॉलेंटियरनी आपापली जागा घ्यायची आहे, नाहीतर आम्ही तुमची जागा घेतो। जाखमाता जांभूळपाडा विरुद्ध बीसीसी माणगाव पुढील सामना आपण हजर राहायचा यावेळी, मात्र खरा फटका आणि इथे मात्र फुलटॉस चेंडूवर गडीबाद डीजे। प्रशांत दळवी एक मोठं नाव, ते म्हणजे अष्टविनायक कांसल संघाकडून। त्यावेळी दिशा थोडीशी चुकते आणि पहिला स्वैर चेंडू येते सूरजची। गोलंदाजी आपण बघतोय एक वेगळी शैली आहे, मात्र कमालीचे दोन यॉर्कर बघायला मिळाले। लॉंग ऑन आणि मिड विकेट एक क्षेत्ररक्षक आहे, एक शॉर्ट थर्ड मॅन, एक पॉइंट, एक कव्हर आणि एक मिड ऑफ। कवर्स मध्ये चांगली फिल्डिंग, यश मोरे आहे चेंडू खाली। नाही आपला हा राशिद खान चे ऍक्शन आहे पूर्ण, त्याला अपर ऍक्शन त्याला बोलतात, अपर हँड ऍक्शन, अशी ऍक्शन पॉल ऍडम्सची होती थोडीशी। आज आपल्याला सामने लवकर पुढे न्यायचे, त्याच्यामुळे जास्त काही आपल्याला बोलायला वेळ नाही। षटक समाप्तीची घोषणा होते, धावसंख्या धावफलकर आपण बघतोय ती म्हणजे एक गड्याच्या मोबदल्यात चार धावा डीजे। डीजे।
क्षेत्राच्या बाहेर जायच्या अगोदर फलंदाज दाखल झाला पाहिजे, जितु दळवीची अनुपस्थिती कुठे ना कुठे जाणवते, बरोबर ना। नवीन फलंदाज येतोय सुभाष, अंतोष माने, संतोष माने ही सुद्धा जोडी आहे, मात्र बघूया आज लग्न असल्यामुळे बीसीसी माणगाव संघाचा इथे आगमन झालेले, त्यांचे स्वागत असेल। आणि आशुष शेळके आमचे मित्र जाखमाता जांभूळपाडा संघ आल्याची नोंद करायची आहे। नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 तो म्हणजे सुशांत। सुभाष आपण बघतो यशला एक चांगलं यश मिळते, नक्कीच यशस्वी होते असा हा गोलंदाज, एक उद्योन्मुख गोलंदाज आहे आणि अनेक स्पर्धा गाजवलेले आहेत। कानेरी संघाने टॉप 4 मध्ये नंबर पटकावला होता, ती म्हणजे लाख म्हणजे स्पर्धा होती शिवशक्ती कुंभारालीची या वर्षीची, मात्र इथे त्यांना घाम गाळावा लागेल। स्पर्धा मोठी आहे, पल्ल्यांची मानाची आहे, प्रतिष्ठेची आहे, 8व्या वर्षात पदार्पण करणारी ही स्पर्धा आहे। स्वैराचा मारा येतोय आणि विठ्ठल आम्हाला इशारा करतात, दोन्ही पंच अतिशय दक्ष आहेत। धावसंख्या 1 ने पुढे सरकण्याची होती म्हणजे 6च्या घरात, खूप मी म्हणेन संत गतीची सुरुवात पॉवर प्लेच्या पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये। कमालीची गोलंदाजी यश मोरेची, मयूर देशमुख स्वतः खुश असताना आपल्या गोलंदाजांच्या ह्या कामगिरीवर पहिलं षटक हाताळलं होतं ते म्हणजे संजयने, मात्र त्याने 4 धावा खर्च करून 1 गडी बाद केला आणि दुसरं षटक हाताळतोय तो म्हणजे यश मोरे। चांगला फटका षटकार येतो का ते पाहणं गरजेचं। एक टप्पा चेंडू मैदानाच्या बाहेर, इथे मात्र आउटफील्ड खराब असल्याने क्षेत्ररक्षक पडतोय आणि इथे येतोय संजीवनी चौका। म्हणजे दोन गड्यांच्या मोबदल्यात 10 दुहेरी अंक इथे गाठतो ते म्हणजे प्रथम फलंदाजी करताना अष्टविनायक कांसळ। आता एखादी मोठी धावसंख्या उभारण करणं गरजेचं आहे। कालच्या सामन्यामध्ये आपण बघतोय सिद्धू 11 परलीने तब्बल माननीय आदर्श व्यक्तिमत्व यशवंतजी भाकरे साहेब यांचे इथे आगमन झालेले आहे, त्यांना सुद्धा विनंती असेल आरती मंचावर, आणि त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक स्वागत करायचं आहे। स्वैर मारा येतोय, कालच्या दिवसामध्ये आपण बघतो जबरदस्त फटकेबाजी बघितली आपण, अमित खिलारेची 57 धावा जमवले होते, 2 अर्धशतके या स्पर्धेमध्ये पाहिली आपण। चांगला फटका इनसाइड आउटचा डान्सिंग डाऊन द ट्रॅक चेंडू लॉंग ऑन मध्ये आणि सहज गतीने 2 धावा पूर्ण इथे केल्या जात आहेत। आणि कालच्या दिवसामध्ये 94 धावा तब्बल जमवल्या होत्या आणि काही जबरदस्त फटकेबाजी बघायला मिळाली, मात्र सकाळच्या सत्रामध्ये काही ना काही प्रमाणात प्रथम फलंदाजी करताना संघ लो स्कोरिंग मॅच कडे वाटचाल करत असताना सन्माननीय अशोकजी आंग्रे साहेब यांचे सुद्धा इथे आगमन झालेले आहे, त्यांना सुद्धा विनंती आहे आपण अतिथी मंचावर यायचं आहे। साहेब आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल। इथे मात्र सिंगल येते, एकेरी धावीन धावपळ पुढे सरकतोय तो म्हणजे 2 गड्याच्या मोबदल्यात 14 फेब्रुवारीला आहे ती षटक समाप्तीची घोषणा होते। 14 फेब्रुवारीलाच पाकिस्तानने पुलवामा अटॅक केला होता, एक भ्याड हल्ला आणि अनेक जवान आपले शहीद झाले होते। त्यानंतर मात्र सर्जिकल स्ट्राईक करून पाकला जसेच्या तसं उत्तर दिलेलं आहे, मात्र इथे कुठे ना कुठं सर्जिकल स्ट्राईक करावा लागेल कांसळ संघाला। 14 धावा 2 षटक समाप्तीची घोषणा आणि नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर येतोय सूरज वारकरी संप्रदायाचे एक मोठं नाव, वारगुडे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। महादू मडवी साहेब यांचं सुद्धा इथे आगमन होते, त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक स्वागत करूया, खूप मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने। आणि खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदाय म्हटला की विठुराया कानडा राजा पंढरीचा आणि ह्या वारकरी संप्रदायामधील मोठं नाव आपण पाहतोय। क्लीन बोल वाह भाई वाह, कमालीचा यॉर्कर
एक आदर्श व्यक्तिमत्व आणि आपल्या तुम्हाला सर्वांना माहितच आहे समाजसेवक आहेत आणि खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करताना आपली बांधिलकी जपण्याचा प्रयत्न नेहमीच करतात असे पांडुरंग दादा खिलारे आणि बाळाभाऊ आंगरे यांचे सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत करूया आणि या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून समर्जन कक्षासाठी बक्षीस आलेला आहे साहेब आपलं खूप खूप आभारी आहोत बक्षीस महत्त्वाचं का आहे बक्षिसामुळे जी प्रोत्साहन मिळतं ते खूप महत्त्वाचं आहे चला प्लेयरना विनंती आहे जो एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे त्यांना की आपण बाजूला हवा वादग्रस्त निर्णय नको आम्हाला निर्धोकपणे आणि पारदर्शक हा सामना ही स्पर्धा खेळवायची आणि आज आम्हाला अंतिम सामना आहे त्या केएल राहुलला मात्र तिथना घ्या केएल राहुल आणि सौरभ असुर्या कमाल लाजवाब राहुल ब्रिस्बेन गॅबावर आता फलंदाजी चालू आहे सामना मी मागाशीच म्हटलं होतं 30 यार्डच्या बाहेर जेव्हा क्षेत्र फलंदाज जाईल बाद झाल्यानंतर लगेच पाठवायचं आहे शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरची पार्टनरशिप आणि इथे मात्र खूप वेळेनंतर का होईना जितू दळवीचं आगमन मात्र तुम्हाला दंडित केले जाईल लक्षात घ्या दोन्ही सर्व संघाने विनंती आहे एखादा फलंदाज बाद झाला की 30 यार्डच्या बाहेर जायच्या दुसरा फलंदाज आत आला पाहिजे हे लक्षात ठेवा प्रसाद शेडगे यांचा वाढदिवस आणि प्रसाद शेडगे आम्हाला दिसत नाहीत कुठे आहेत काय प्रसाद दादा खूप खूप शुभेच्छा सकाळपासून 3 वेळा या कारण मी आपला स्टेटस पाहिलाय प्रसाद शेडगे खूप मोठं योगदान या स्पर्धेच्या प्रसाद दादा या आपण त्याचप्रमाणे आपले परम मित्र राजेश दादा पोकळे आपली वाट पाहत आहेत आपण यायचं आहे तिकडे उन्हात बसण्यापेक्षा सावलीत या आमच्या समवेत त्याचप्रमाणे पांडुरंग दादा खिलारे आणि बाळा भाऊ आंगरे साहेबांच्या माध्यमातून समर्थन कक्षासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे खूप खूप आभार आभाराचे भार कशाला हे शब्दांचे हार कशाला हृदयात बांधायचे आहे घर तर त्या घराला दार कशाला जितू दळवी स्ट्रायकर एंडला सुंदर फटका मात्र अतिशय सन्मानपूर्वक मिड ऑफला खेळून काढलाय त्याला माहित आहे की सूरजची गोलंदाजी आज धारदार होत आहे सूरजच्या पहिल्या ओव्हर मध्ये मात्र 4 धावा आल्या त्याच पद्धतीने यश 18 नंबरची जर्सी लॉंग ऑफ मध्ये पाहतोय विराट कोहलीचा फॅन दिसतोय हा स्वैर मारा इथे मात्र लेग स्टंप सोडून जातोय इथे मात्र थोडीशी कुठे ना कुठे काळजी घ्यावी लागेल फलंदाजांना की लेग स्टंप उडवतोय आपण त्याची गोलंदाजी शैली पाहिली तर लेग स्टंप टू लेग स्टंप गोलंदाजी करतोय पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू यॉर्कर होते आउटसाइड ऑफ स्टंप आणि दुसऱ्या षटकाची सुरुवातच यॉर्करने केलेली आहे मी म्हणाला होतो कुठे ना कुठे थोडासा बुचकळत टाकतोय कारण सुंदर यॉर्कर मारतोय यश मोरे असेल सूरज देशमुख एक चांगली फळी बघायला मिळते आणि भालगुलचे आमचे उपसरपंच आणि आमचे एक युवा खेळाडू मयूर देशमुख मयूर जितू यांचं खूप नातं आहे मैत्री आहे दोघांची नेहमी सोबत असतात पॉइंटच्या डोक्यावरून एक हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू सीमा पार चौका डीजे आणि याच दरम्यान वेन्यू येताना दिसते आमचे आदर्श व्यक्तिमत्व आणि नेहमीच आम्हाला सहकार्य करणारे विलासदादा पालवे यांचे वेन्यू आम्हाला दिसते त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि काल त्यांनी शब्द दिला की सर आम्ही दिवसभर आपल्या सोबत राहू विलासदादा पालवे सन्माननीय उपसरपंच यांचं आपण स्वागत करूया विनंती असेल अतिथी मंचावर आणि शरददादा पालवे यांना सुद्धा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न 2 धावा होतात का ते पाहणे गरजेचं आहे आपल्याला वेगाने स्वार होऊ लागले सिंगल येते धाव संख्या 20 धावा धावफलकावर अर्जित झालेले आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात मात्र कुठे ना कुठे आता मधल्या फळीतील फलंदाजांना एक पार्टनरशिप एक भागीदारी करावी लागेल सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण जो ऑफ साईडला सावलीत बसू नका प्लीज विनंती असेल वाटल्यास इथे समोर येऊन बसा
चांगला फटका ऑन ड्राइव मात्र चेंडू मिड विकेट रीजन मध्ये जाते तिथे मात्र थोड़ी फंबलिंग आउटफील्ड थोड़ी खराब असल्याकारणाने दुहेरी धावा इथे जमा करते धाव संख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 22 आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती पाणी घेऊन जायचं आहे लगेच पाणी घेऊन जायचं आहे पुढील सामना जाखमाता जांभूळपाडा विरुद्ध बीसीसी माणगाव टॉस साठी यायचा आहे डीजे आज खेळण्यासाठी उत्सुक आहेत नवीन षटक रोहित रोहित मॅन रोहित चौथे षटक हाताळतोय समोर आहे एक आक्रमक आणि उत्तम फलंदाज जीतू दळवी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न ताकदीचा जास्त प्रयत्न केला जातो कुठे ना कुठे टाइमिंग वर भरोसा ठेवावा लागेल जीतू दळवीला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होतोय जाखमाता जांभूळपाडा आणि बीसीसी माणगाव आपण नाणेफेकीसाठी यायचंय नाणेफेक करतील पांडुरंग दादा खिलारी यांच्या शुभस्थाने नाणेफेकीचा कौल होईल सुंदर चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि यशस्वी सुद्धा स्लोअर वनचा प्रयत्न डीजे ऑपरेटिंग अतिशय छान आहे गेले चार दिवस मंत्रमुग्ध करणारी गाणी आपण पाहतोय रोहितची मात्र इथे सुंदर गोलंदाजी दोन निर्धाव चेंडू मला स्पेअर नाही कोणी कॅच ड्रॉप सिंगल येते आणि इथे मात्र जीतू दळवीला जीवनदान मिळते जीवनदानाचा फायदा उचलावा लागेल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फुल टॉस होता चेंडू मिड विकेट मध्ये जातोय मात्र तिथे सूरज आहे क्षेत्ररक्षक आणि मी तरी म्हणेन मयूर देशमुख आपण सर्व खेळाडूंना कॅप एका रंगाचा कॅप घेणं गरजेचं आहे जेव्हा आपण खेळता त्यावेळी कॅप असणं गरजेचं आहे जेणेकरून बघा विलास दादांची कॅप आहे की नाही हातात हे आहे क्रिकेटपटू ऑरेंज कॅप आहे चांगला फटका गॅप मध्ये एक टप्पा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण सूरजचं दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुहेरी धावसंख्या सुद्धा पूर्ण एक आदर्श व्यक्ती आणि एक उत्तम खेळाडू वेगवान गोलंदाज असणारे आमचे विलासदादा पालवे विद्यमान उपसरपंच माणगाव ग्रामपंचायत यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं आपण स्वागत करून टॉस घेणार होतो लगेच जाखमाता जांभूळपाडा टॉस साठी या सौरभ ढोकले बघा आज लगेच ड्रेस बदललेला आहे नाही फेसबुकला बर्थडे वगैरे आठला कसले फोटो असतात बाप रे आतुरता वाढदिवसाची इथे मात्र स्वैर चेंडूचा मारा होतोय आतुरता आगमनाची गणपतीच्या आपण असं नेहमी म्हणतो मात्र नेहमी फल्ल्यांच्या आमच्या सर्व मित्रांचे वाढदिवस असतात तेव्हा बॅनरवर काय फोटो असतात धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावर 27-27 चांगला फटका यावेळी स्लॉग स्वीप
वात्र टाळ्या वाजवायक क्षेत्ररक्षणासाठी जबरदस्त हा उद्याच्या सुधागडचा अष्टपैलू खेळाडू म्हणून पुढे येऊ शकतो। सुंदर क्षेत्ररक्षण आणि तीन धावा नक्कीच वाचवल्यात। फटके दोन्ही जितूचे चांगले होते, परंतु कुठे ना कुठे सूरज आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण केले। धावसंख्या ऐकणे पुढे सरकते 28। षटक समाप्तीची घोषणा सातच्या सरासरीने 28 धावा जमवल्या, ते म्हणजे अष्टविनायक कांचन संघाने। काशीनाथ दादा सुद्धा आज बघतोय जबरदस्त व्हाईट पॅन्ट ब्राऊन शर्ट घालून विला दादांची काहीतरी चर्चा करतायत निवडणुकीची नगरसेवक पदासाठी। आता स्लॉगिंग वर घेऊन येतोय गोलंदाज लंकेश शेडगे, हा सुद्धा एक कमालीचा गोलंदाज आहे, स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट आहे, अनेक वेळा पाहिलेला आहे मी सुद्धा। मात्र समोर जितू दळवी आहे, 28 धावा झाल्यात, दोन मोठे फटके येणं गरजेचं आहे। कमीत कमी 40-45 आव्हान उभारावं लागेल, कारण यश मोरे आणि अमोल हे दोन अच्छ्या टच मध्ये आहेत दोन्ही फलंदाज। आडव्या बॅटने तडाखा हा येतोय, सुंदर बुलंदी पॉवरफुल षटकार। सहाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 34। आता मात्र व्हॉलेंटियर चार्ज झालेले आहेत, व्हॉलेंटियर लगेच चार्ज झालेले आहेत, लगेच चेंडू फेकलेला आहे, परत द्या। पहिल्या चेंडूवर आक्रमण केलेलं आहे, माहित आहे की स्लॉगिंग ओव्हर आहे, अब नहीं तो कब नहीं, आता नहीं तर कधीच नहीं, कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही। 5 चेंडूचा खेळ शिल्लक, लंकेश आहे यावेळी मात्र चकवतोय, आउटसाइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न मयूर देशमुख यशस्वी होतोय। यश मोरे आहे, अमोल आहे, अशी चांगली संघ बांधणी बघायला मिळते कानिवली संघाची। आता त्यांची सुद्धा एक 21,000 स्पर्धा झाली, आपण बघितली त्या मैदानावर। कॉमेंट्री बॉक्स मस्त होता स्लॅबच्या वरती। यॉर्कर दोन धावांचा नक्कीच प्रयत्न करावाच लागेल, कारण स्ट्राईक ठेवणं गरजेचं। मात्र थ्रो इथे मयूर देशमुख थोडासा चकतोय, कारण थोडासा अपिस थ्रो होता आणि दोन धावा पूर्ण करतायत। धावसंख्या 36, तीन चेंडूचा खेळ शिल्लक। संतोष मोरेल नक्कीच वाटत असेल तीन चेंडू मध्ये दोन मोठे फटके येणे गरजेचं अष्टविनायक कांचन संघासाठी। कांचन संघातर्फे सुद्धा एक जीपीएल झाली होती मला आठवते, समालोचनासाठी मी गेलो होतो। पुढील सामन्याचा टॉस पांडुरंग खिलारे यांच्या शुभास्ते, चला बघूया। इथे मात्र दुहेरी धावा सहज होतील, कारण थोडासा आउटफील्ड फंबलिंग असल्या कारणाने दोन धावा सहज पडून काढते। आता मात्र दोन चेंडूचा खेळ शिल्लक, एका षटकाराची गरज, ती म्हणजे अष्टविनायक कांचन संघाला। सह्याद्रीचे कडे वेडात मराठे वीर दौडले साथ, मात्र इथे एक साथ लढावं लागेल। मनीष दादा मनवी दिसतायत आम्हाला, चांगला फटका ऑन साइडला, मात्र षटकार येणं कुठे ना कुठे कमी पडतोय। विकेट नक्की मिळते, मात्र स्ट्राईक ठेवतोय जितू दळवी। मनीष मनवे यांचा लांबून आम्हाला चेहरा तर दिसतोय, तेच आहेत का माहित नाही। डीजे डीजे सुद्धा अल्पोपार घेत आहेत, आज सुंदर व्यवस्था आपण बघतोय। जातमाता जांभूळपाडा बीसीसी माणगावचा कर्णधार आलेला आहे आणि आमचे सहयोगी आकाश फाटे सुद्धा भैरववरून आलेले आहेत चालत चालत, त्यांचं पण स्वागत आहे। धावसंख्या आपण बघतोय 39-39। शेवटचा चेंडू समोर आहे जीतू दळवी। बीसीसी माणगाव आणि जागमध्ये जांभूळपाडा टॉस साठी या पांडुरंग खिलारे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल।
यॉर्कर आणि हेलिकॉप्टर सिंगल येते आणि 40 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत। आणि इथे 40 संतोष धावला मात्र चांगली फेकी अमोलची आणि इथे मात्र पहिला इनिंगचा खेळ संपतोय। जाक माता जांभूळपाडा आणि बीसीसी माणगाव आपण टॉस साठी यायचं आहे। धावसंख्या आपण बघतोय 40 आणि 41 धावांची आवश्यकता। विजय पाटे साहेब या पहिला सामना आपण बघितला झंकार परळी विरुद्ध देसाईपाडा, त्यामध्ये देसाईपाडाने विजयाचे संपादन केले, त्या विजयाचे शिल्पकार बनले होते ते म्हणजे परेश। पहिला चेंडू पडला आज 10:24 23 मिनिटांमध्ये पहिली इनिंग झाली। चला क्षेत्ररक्षण पाठवा कांचल संघ, क्षेत्ररक्षण पाठवा, क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज। सर्व संघांना विनंती आहे 5-5 षटकांचे पहिल्या फेरीचे सामने आहेत आणि आम्हाला अंतिम सामना 5 षटकांचा खेळवायचा आहे, त्यामुळे सहकार्य करा नाही तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल। आकाश ये ऐकूया, आकाश फाटे यांना बीसीसी माणगावचं स्वागत असेल। जाकमत जांभूळपाडा चला टॉस साठी या। चौथा सामना असेल आजच्या दिवसातील। विजय फल्याण आणि कोशिंबळे या संघादरम्यान आजच्या दिवसातील पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना असेल। बीसीसी माणगाव संघाचा संघ नायक आलेला आहे आणि विलादर सुद्धा खूप लवकर आलेले आहेत, मात्र जाकमाता जांभूळपाडा संघ कुठे थोडासा उशीर करतोय यायचं टॉस साठी। आकाश काल भैरवला नाईट केल्यामुळे थोडासा आज ओके आहे, तिकडे आहेस काय। पांडुरंग दादा खिलारे यांच्या शुभस्ते टॉस होईल। बाळा आंग्रे साहेब यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने। लाख मुलाची स्पर्धा आजच्या ह्या वर्षातील सर्वाधिक मोठी स्पर्धा, 12:15 वाजून गेलेले आहेत, लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे, सलामीवीर पाठवायचे आहेत। एक इनिंग 25 मिनिटांमध्ये झालीच पाहिजे नाहीतर आपल्याला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल। पांडुशेठ आंग्रे नसतील तर बाळाभाऊ पांडुरंग शेठ खिलारे चला टॉस साठी या प्लीज। यस साहेब कोण आलाय रे, कुठला कॅप्टन अजून टॉस करून घ्या, काही माहित तुम्हाला टेन्शन नका। शंकर परळी संघाचा संघनायक विजय ढोकळे यांच्याशी संपर्क करायचा आहे। चला या पांडुरंग शेठ खिलारे यांच्या शुभस्ते टॉस होईल। एका बाजूला जाकमाता जांभूळपाडा, दुसऱ्या बाजूला बीसीसी माणगाव। ऐकूया आकाशजी यांना। हालो सुंजाई गावदेव फल्याण आयोजित मनुष मुदी ट्रॉफी 2021 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय
अष्टविनायक कांसल आणि त्यांच्या समवेत कानेश्वर कानिवली संघ खेळत असताना आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघाला विजयाचं लक्ष्य ठेवले म्हणजे अर्थातच 41 धावांचं टार्गेट ठेवलंय. खेळत असताना कानेश्वर कानिवली संघाला आपण पाहतोय पहिले षटक मार्गस्थ फेकत असताना. जितू दळवी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पॉवर प्ले ऑन आहे आणि पॉवर प्ले ऑन असताना आपण लॉंगॉनच्या क्षेत्रच्या माध्यमातून एक क्षेत्ररक्षक तैनात आहे ओर द विकेट जितेंद्र यांचा आपण पाहतोय. आतमध्ये येणारा हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. आतापर्यंत जितेंद्र दळवी यांच्याकडे चांगल्या पद्धतीने स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावरती खेळ दाखवत आपण नेहमी पाहतो. पाहायचं आहे की सोमजाई गावदेव फल्लान आयोजित मनुस्मृती ट्रॉफी 2021 मध्ये आजच्या मेगा फायनल डे कडे कुठला संघ विजयाकडे वाटचाल करतोय. मी नामदेव साठे गुजरात आपली मॅच लाईव्ह पाहतात त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जो पहिला नंबर या स्पर्धेमध्ये जो संघ मारेल त्यांना 1000 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद नामदेव साठे साहेब गुजरात वरून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहतात. यावेळेला मात्र जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात आणि फलंदाज काय जज करतात. व्हॉट अ कॅच. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय सुंदर झेल. आदरणीय आमचे नामदेवजी साडे साहेब गुजरात वरून ड्रीम्स क्रिकेट .in यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाईव्ह पाहतायत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तुम्ही आहात क्रिकेटचे दर्दी म्हणून आहे या मॅचला खूप गर्दी आणि त्यांच्याकडून ज्या या स्पर्धेमध्ये पहिला नंबर जो संघ या स्पर्धेमध्ये 50001 रुपयाचं पारितोषिक जिंकेल त्यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद साहेब. आपल्यासारखे दर्दी आहेत क्रिकेटमध्ये म्हणून या स्पर्धेमध्ये आपण नेहमी दर्दी पाहतोय. धावसंख्येकडे आपण वळतोय तर धावसंख्या मात्र आपण पोहोचते ती कानेश्वर कानिवली संघाचे कानेश्वर देवाचा आशीर्वाद असणारा कानिवली संघ नेहमी आपल्या प्रयत्नांतील पराकृष्टावरती विजयाकडे झोकत असताना आपण पाहतोय. धावसंख्या मात्र 1 मे 1960 महाराष्ट्र दिन आपण साजरा करतो या महाराष्ट्रामध्ये. मात्र बॉलर जितेंद्र दळवी पुन्हा एकदा तयार. ओ यावेळेला मात्र कवरच्या डोक्यावरून चांगला फटका आहे. आउटफील्ड स्लो पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. आपण पाहतोय प्रशांत या फिल्डर यांना. प्रशांत अतिशय वेगाने चेंडूच्या खाली आली. मी अष्टविनायक कांसल यांचं जर का उल्लेख केलं तर त्यांच्या समवेत जे गिरी आहेत मंगेश गिरी हे क्रिकेट मधला एक खूप मोठं नाव आहे. अगदी त्यांच्या कालखंडामध्ये जर का त्यांच्या कारकिर्दीमध्ये जर का पाहिलं मंगेश गिरी यांचं खूप सुंदर त्यांच्या खेळाच्या माध्यमातून क्रिकेट आपण कांसल कडून खेळताना आपण प्रत्येक वर्षी पाहिलंय. धावसंख्या मात्र इथे दोन्ही पुढे सरकत असताना आपण पाहतोय 3 पर्यंत. अष्टविनायक कांसल आणि कानेश्वर कानिवली संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामधली दुसरी लढत खेळत असताना जितेंद्र दळवी पुन्हा एकदा तयार. यावेळेला जोरकस खेळण्याचा प्रयत्न आहे फलंदाज अमोल यांचं. चेंडू हवेमध्ये दुसरा धक्का मिळतोय टीम कानेश्वर कानिवली संघाला. राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार. हो यावेळेला बॅकफुट वरती जाऊन फटका खेळतायत. आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेत असताना मयूर देशमुख यांना स्ट्रायकर एंडला आता ते पोहोचले जातात. मात्र 41 धावांची धावसंख्या अर्जित होते. 41 धावांचं टार्गेट ठेवले कानेश्वर कानिवली संघाला. मात्र इथे 4 धावा फलकावरती आपण पाहतोय. हे सुधागड डिस्ट्रिक्ट मधले सुधागड तालुक्यामधले दोन्ही टीम्स आहेत. अगदी आपण पाहतोय अनेक रसिक मायबापांनी या स्पर्धेला खूप उदंड प्रतिसाद दिलाय. जवळजवळ काशीनाथ दादा जर का आपण या स्पर्धेला जर का पाहिलं तर ड्रीम्स क्रिकेट .in जवळजवळ 4थ्या दिवसामध्ये 60 ते 70 हजार आमच्या व्यूअर्स या स्पर्धेला पाहिलंय. या स्पर्धेची खूप मोठी उपलब्धी आहे काशीनाथ दादा तसंच विजयजी ढोकले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमातून आपण या स्पर्धेचं जर का आपण लेखाजोखाकडे जर का विश्लेषण केलं तर एक
चांगला फटका येतोय बॅटर मयूर देशमुख यांच्या बॅट मधून चौकार। वंडरबॉय म्हणून त्याला ओळखलं जातं आणि या वंडरबॉय मयूर देशमुखला स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावरती आपण जर का विश्लेषण केलं तर कानेश्वर कानेवली संघाला त्याला फ्रंटफुट वरती नेहण्याची गरज आहे। नऊसंख्या पोहोचते ती म्हणजे 4 पर्यंत। अगदी आपण येणार आहे, चेंडू आहेत 18 आणि विजयासाठी अजून असणार आहेत ते म्हणजे कानेश्वर कानेवली संघाला लक्ष्य आहे 18 चेंडूंमध्ये विजयासाठी। आमचे dreamscricket.in आपण पाहतोय 33 पर्यंत आपल्या मेगा स्क्रीन वरती आपण पाहू शकतो 18 चेंडू आणि 33 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे। कानिवली 24 चेंडू आणि 33 रनाची आवश्यकता आहे। 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 33 रनाची आवश्यकता। आपण पाहतोय स्ट्रायकर एंड फलंदाज बॅकफूट वरती जाऊन जोरदार अपील केली जाते आणि धावफलक स्थिरावतोय। आमचे नामदेवजी साठे सर क्रिकेटचे दर्दी आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट dreamscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं मनमुराद आनंद घेतात गुजरात मध्ये बसून। जो या स्पर्धेमध्ये पहिला संघ पहिला नंबर पारितोषिक पटकावेल त्यांच्याकडून ते 1000 रुपयाचं बक्षीस त्यांच्याकडून दिलंय। धन्यवाद नामदेवजी साठे साहेब, गुजरातवरून आपली स्पर्धा पाहतात त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात। धावसंख्या इथे पोहोचते ती म्हणजे 8 पर्यंत। विलासदादा पालवे त्यांचा मानगाव संघ खेळताना आपण पाहणार। चांगला फटका आहे, डीप मिड विकेट रिजनला, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, वन बाउन्स, चौकार। लागलाय सह्याद्रीचा ह्या आपण कडा पाहतोय, अर्थातच सह्याद्रीच्या ह्या पर्वतरांगा आणि फल्ल्यानकाराने जे स्वप्न पाहिलं होतं आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट आमच्या गावामध्ये या स्पर्धेला करायचे आहे आणि सगळ्या फल्ल्यानकारांच्या या स्पर्धेमध्ये बॅकफूट वरती जातात। आपण पाहतोय चांगला फटका खेळला जातात लॉंग ऑनच्या रिझन मध्ये। स्वप्नील नडावडे चेंडूच्या खाली येत आहे, स्वप्नील नडावडे 99 नंबरची जर्सी परिधान करणारे खेळाडू। आपण पाहतोय धावसंख्या मात्र इथे पोहोचते कानेश्वर कानिवली संघाची आतापर्यंत 13 पर्यंत। मी मगाशी फल्ल्यान या शहर या गावाचं उल्लेख केलं होतं, फल्ल्यानकराने स्वप्न पाहिलं होतं की आमच्या विभागामध्ये आम्हाला लाईव्ह टेलिकास्ट आमच्या गावामधून या स्पर्धेला करायचं आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने या स्पर्धेला खूप मोठ्या उंचीवरती या स्पर्धेला नेऊन ठेवले। जवळजवळ 60 ते 65 हजाराच्या चौथ्या दिवसामध्ये या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहिलं जाते। खूप मोठी मी तर म्हणेल अगदी ग्रामीण भागातून एवढी मोठी उपलब्धी सहजासहज मिळत नाही, त्यासाठी सगळ्यांनी मेहनत घेतली आहे। धावसंख्या पोहोचते 13, चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हरी ऑन, यावेळेला मात्र वन बाउन्स टू बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे, चौकार। रजनलाल फटका खेळले जातात मात्र विशाल चेंडूच्या खाली पळत होते मात्र आउटफील्ड फास्ट असल्या कारणास्तव चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे धाडला जातोय। मयूर देशमुख सुधागडचा वंडरबॉय आणि मात्र इथे धावसंख्या पोहोचते ती मात्र 4 धावेने 17 पर्यंत। आपण पाहतोय मी प्रतापजी कालभोर यांना विनंती करतोय, बॅकफूट वरती जातात, चांगला फटका, यावेळेला मात्र चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे जातोय, चौकार। धन्यवाद, धाव फलकावरती धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 21 पर्यंत। विजयासाठी धावा हव्यात 41, अजून सुद्धा 20 धाव्यांची अजून गरज आहे। प्रसादजी शेटगे यांचा आज वाढदिवस,
सरसावत मारने का प्रयत्न, पॉइंट चेंडू ट्रैवल होते 30 यार्ड सर्कल मे चेंडू है, मात्र दोन्हीला फलंदाजांमधून रनिंग द बिटवीन द विकेट अपन खूप सुंदर पाहायला मिळाली आणि एकेरी धावण धाव संख्या पोहोचते ती 22 पर्यंत। ओवर नंबर जर का विश्लेषण केलं तर दुसरे षटक मार्गस्थ प्रशांत यांनी फेकलं गेलं, पहिलं षटक जितू दळवे यांनी फेकलं गेलं, जितेंद्र दळवे यांनी मात्र 8 धावा खर्च केल्या होत्या। चांगलं प्रतिउत्तर प्रतिस्पर्धे संघाला देत असताना, म्हणजे अर्थातच कानेश्वर कानिवली संघाला देत असताना त्यांनी पाहिलं 6 चेंडू त्यांच्या हातातून फेकी केली आणि तब्बल 8 धावा खर्च करत असताना त्यांच्या नावावरती 2 बळी टिपले गेले। आता पाहतोय प्रशांत यांच्या माध्यमातून आपण जर का दुसऱ्या षटकाचं जर का अनालिसिस पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या, कुठली मात्र विकेट त्यांच्या नावावरती नोंद होत नाहीये। काय टेलिकास्ट ड्रीम्स क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण पाहतोय, परेश पालकर असतील, रोहित गोयंजे असतील आणि आमचे डीजे ऑपरेटर अगदी सूरज अनिकेत यांच्या माध्यमातून जी संगीतमय आपण या स्पर्धेमध्ये सुंदर सुंदर संगीत आपण ऐकतो त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत। आमचे सर्वे सर्वा काशीनाथदादा तिडके, विजयजी ढोकले, अनेक मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोठ्या उंचीवरती आजच्या मेगा फायनल डे मध्ये कोण जिंकणार याच्याकडे लक्ष सगळ्यांचं लागलंय। स्लोवर यावेळेला चेंडू होता, मात्र अगदी मयूर देशमुख आणि जत्र जितेंद्र दळवे यांचं जर का आपण उल्लेख केला, जवळचे मित्र आहेत, क्रिकेटमधली चांगली डेव्हलपिंग व्हावी, ह्या क्रिकेटच्या माध्यमातून चांगला खेळ दोन्हीला टीमकडून घडावं हे प्रत्येक रसिक प्रेक्षकाला अपेक्षित आहे। एकेरी धावण धाव संख्या पोहोचते ती म्हणजेच आपण पाहतोय धाव फलकावरती 23 पर्यंत। देसाई बाळाचा कॅप्टन वाट पाहतोय राहुल मस्कर, आपण कुठे असाल तर आपण कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। आपण पाहतोय डीप मिड विकेट रीजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय। कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण असं नसतो व्हायचंय प्रतापजी कालबोर, आपण व्यासपीठावरती असं नसतो व्हायचंय, आपण मॅच कडे बोलतोय, मॅच मात्र खूप रंगतदार स्थितीमध्ये घडत असता, रंगतदार स्थितीमध्ये पोहोचत असताना धाव संख्या पोहोचते। जितेंद्र दळवे यांचं तिसरं षटक मार्गस्थ फेकत असताना 26 धावा 41 धावांचं टार्गेट ठेवलंय टीम कानिवली संघासमोर। शॉर्ट ऑफ चेंडू, चेंडूचा पाठलाग आणि झेल मात्र विशाल याने सोडली जाते, प्रशांत संदीप यांच्याकडून झेल सोडली जाते। अगदी निलेश नाईक सर नेहमी सांगतात ज्या ज्या वेळेला सर झेल सुटतो त्या त्यानंतर फलंदाज आपला रंग उधळायला सुरुवात करतो आणि ज्या ज्या वेळेला झेल सुटल्यानंतर फलंदाज आपला रंग उधळल्यानंतर आपला खेळाचा पराक्रम सुद्धा अतिशय सुंदर आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं। धाव संख्या पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत विश्लेषण केलं तर 29 पर्यंत। प्रशांत आहेत आमचे सहकारी गुणलेखक, 29 धावा, राईट ओवर द विकेट, बॉलर तयार। फुलटॉज यावेळेला मात्र चांगला ड्राईव्ह केला जातोय, स्ट्रेट ड्राईव्ह म्हणता नाही, फटक्याला एकेरी धावेने धाव संख्या 30 पर्यंत जात आहे। प्रशांतजी शेटगे यांचा आज वाढदिवस आहे, राजू देशमुख यांच्याकडून त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत। आपण पाहतोय अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून आमच्या आयोजकांकडून सुद्धा शुभेच्छा असतील। 30 धावा धाव फलकावरती लागल्यात, धाव फलकाचं उल्लेख केलं तर 30 धावा अजून सुद्धा 11 रनाची आवश्यकता आहे विजयासाठी। चांगला फटका आहे, चांगल्या पद्धतीने कव्हरच्या रिझनला चेंडू होतोय, अगदी प्रशांत अगदी वेगाने तिथे चेंडूच्या खाली येत आहेत, आपण पाहतोय मात्र धाव संख्या इथे पोहोचते 2 ने। पुढे सरकत असताना धाव संख्या मात्र 42 पर्यंत, काशीनाथदादा 32 पर्यंत 42 जर का आपण उल्लेख केलं तर विजयासाठी 41 धावा हव्यात, 41 धावांचं टार्गेट चेस करायचं आहे। तिसरं षटक जितेंद्र दळवी यांच्या माध्यमातून मंगेश गिरी यांचा सुद्धा उल्लेख करावा लागेल कारण त्यांच्याकडे खूप चांगलं क्रिकेट होतं अगदी 2005-2006 कालखंडामध्ये। फुलटॉस चुकी होते इथे, मात्र करपूस समाचार फलंदाजाने घेतला नाही, पंचांचा इशारा नोचा येत आणि या चेंडूवरती मात्र फ्रीट ऑन असेल। धाव संख्येमध्ये बदल घडला जातोय, बदल आले ते आपण पाहतोय, क्रिकेटची पारदर्शकता पाहतोय, ज्या फल्यानवाशियांनी या स्पर्धेला खूप मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवलंय। खऱ्या अर्थाने या फल्यांचं जितकं कौतुक करावं एक आयोजकांचं तितकं कमी आहे। काशीनाथ तिडके असतील, विजयजी ढोकले, गणेशजी असतील, अनेक या स्पर्धेमध्ये या स्पर्धेला खूप मोठ्या उंचीवरती स्टँड अँड डिलिव्हरी यावेळेला मात्र कव्हर च्या डोक्यावरून वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे येतोय दमदार चौकार।
बाबा शिर्डीला धाव संख्या पोहोचते 37 पर्यंत येणारे चेंडूंचं जर का आलेख पाहिलं तर या मयूरच्या जर का बॅटिंगचं आपण उल्लेख केला तर या चेंडूवरती चौकार आला आणि पूर्णपणे धाव संख्येचं आपण आलेख पाहिलं तर येणारे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी हवेत आपण टीम कानेश्वर कानिवली टीमला 4 पर्यंत 6 चेंडू 4 धावांची गरज आपण पाहतोय या स्पर्धेला जी अर्थातच मी प्रताप जी कालभोर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती असं नसतो व्हायचं आहे. धाव संख्या पोहोचते 37 पर्यंत 37 येणारे चेंडू आहेत बाकी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि मात्र विजयासाठी धावा असतील 4 12 बॉल 4 धावांची गरज आपण पाहतोय सोमजाई गावदेवी फल्लान आयोजित मनुस्मृती ट्रॉफीज 2021 मध्ये खूप सुंदर आयोजन नेत्रदीप आयोजन कसं असावं याचे उत्तम उदाहरण सोमजाई गावदेवी फल्लान मनुस्मृती ट्रॉफीज 2021 आणि फल्ल्यानकरांनी जी कमेंटमेंट केली होती आमच्याकडे जर का नेटवर्क आलं तर आम्ही डायरेक्ट लाईव्ह टेलिकास्ट आम्ही स्पर्धा ठेवणार आणि आपण नेहमी प्रत्येक वर्षी वेगवेगळी संकल्पना फल्ल्यान या फल्ल्यांच्या सगळ्या गावातल्या सगळ्या यंग टॅलेंटच्या माध्यमातून आपण पाहत असतो. गतवर्षी आपण पाहिलात 50,001 रुपयाची रोख रक्कम सुद्धा नवगर टीमने घेतली. रनर अप झाला होता शिवा दलवीचा संघ. गेल्या वर्षीचे सुद्धा पराक्रम कोण कोण जिंकलं होतं सांगणं गरजेचं आहे. यावेळेला चांगला फटका सूरज यांच्या बॅट मधून येतोय. यश मोरे यांच्या बॅट मधून येतोय. मात्र एक धाव अर्जित केली जाते. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 11 चेंडूंमध्ये अजून सुद्धा 3 धावांची गरज आहे. स्वप्नील यांच्या माध्यमातून आपण पाहिला तर स्वप्नील नलावडे यांच्या बॅट मधून जास्त धावा पाहायला मिळाल्या नाहीये. तब्बल जर का स्वप्नील या मैदानामध्ये खेळत असता तर मात्र या मैदानावरती चांगल्या रणस्थितीमध्ये धावसंख्या पोहोचली असती. आपण पाहतोय काशिंदादा तिडके पंचांचा इशारा येतोय. नो चेंडूचा जाकमाता जांभूळपाडा आशिष शेळके यांना विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. मात्र इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आणि धावसंख्या मात्र स्थिरावते आणि धावसंख्या मात्र पोहोचते ती म्हणजे आमचे गुणलेखक आम्हाला कळवतात 39 पर्यंत. अजून सुद्धा 2 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 41 धावांचं टार्गेट ठेवलंय. काय कमबॅक केलंय मात्र बॅटर मयूर देशमुख. पुढे येऊन सरसावत मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा पूर्णपणे पाठलाग करण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचं. मात्र इथे अपयश या फलंदाज मयूर देशमुख यांच्या बॅटिंग माध्यमातून आपण पाहतोय. अनालिसिस पाहिलं तर आशिष शेळके यांचं इथे स्वागत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. जाकमाता जांभूळपाड्याचे कॅप्टन. ओ यावेळेला पाहता पंचांचा इशारा येतो. व्हाईटचा अगदी आंतरराष्ट्रीय परिषद क्रमांक 22 व्या नियमानुसार धाव फलक पुढे सरकत असताना यावेळेला आपण मात्र धावसंख्या 40 पर्यंत पोहोचते. औपचारिकता या स्पर्धेमध्ये आता मात्र शिल्लक आहे. 1 धावांची गरज आहे टीम कानेश्वर कानिवली संघाला. यावेळेला पाहतोय चांगला फटका आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम कानेश्वर कानिवली टीम आणि वेल डन बॅड लक अष्टविनायक कान्सल टीम. तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये सातत्याने तुमचं सुद्धा कौतुक असेल.